जे जे निवडून आले त्यापैकी मी होतो, मी आहे, आणि आमच्या सगळ्यांचा काल शपथविधी झाला. मी माझा शपथ माझी संपूर्ण व्यवस्थितपणे घेतली आणि नेहमीच महाराजांचं नाव घेऊन आजपर्यंत मी कार्य करत आलेलो आहे. आणि त्यामुळं शपथ घेतल्यानंतर त्यांना वंदन केलं. त्यानंतर कुठल्या तरी एका सदस्यांनी आक्षेप घेतला की राज्यघटनेमध्ये असं जी शपथ जेवढी असते तेवढीच घ्यावी लागते, त्याच्या पुढं काही म्हणता येत नाही. त्यावेळेस व्यंकय्या नायडूंनी ते म्हणाले की त्यांना थांबवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, हे कोणाचं घर नाही आहे, हे चेंबर आहे, ह्या चेंबरचा चेअरमन अध्यक्ष मी आहे, त्यामुळं रेकॉर्डवरती फक्त यांनी घेतलेली शपथ ती जाईल आणि सगळ्या बाकीच्या जेवढे सदस्य आहेत त्यांना रिक्वेस्ट केलं की कृपया करून कोणी जेवढी शपथ आहे ज्या ज्या भाषेत आपलं तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही आवश्यक घ्या, पण बाकी काही त्या पुढं जोडू नका. हे राज्यघटनेचा आणि ज्या कुठल्या सदस्यांनी आक्षेप घेतला त्यांनी फक्त सांगितलं की हे राज्यघटनेला धरून नाही आहे. त्यानंतर त्याच्यावरती वाद विवाद अनेकांनी हे केलं. माझी प्रामाणिकपणे सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ह्या अगोदर शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं, तारीख असेल, तीत असेल, हे असेल, ते असेल, किंबहुना अनेकांनी आम्ही त्यांच्या कुटुंबातले नाही असं म्हणून सांगितलं. कि जर महाराजांचा अवमान झाला असता तर तुम्हाला सांगतो मी काय गप बसणाऱ्यापैकी नाही, मी राजीनामा तिथल्या तिथंच देऊन टाकलं असतं. पण जे घडलंच नाही आणि असं त्याचं राजकारणाचं त्याला राजकारणचं एक अँगल देऊन जर ते लोकं जर असं म्हणत असतील की हे असं झालं तसं झालं, तसं काय झालंच नाही. किंबहुना हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याच्या ऐवजी आज महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे, शिवसेनेचं आहे, काँग्रेस पक्षाचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं. ज्यांनी आक्षेप घेतला ते काँग्रेसचे का राष्ट्रवादीचे मला माहीत नाही, पण ते त्या पक्षातले होते. आणि आदरणीय मी म्हणजे जिथं शपथविधी सगळ्यांनी शपथविधीचा डायस होता, आदरणीय पवारसाहेब तिथं समोर बसले होते, आपण त्यांना विचारा. तेव्हा कृपया करून ह्या विषयावरती आता फार चर्चा न करता आणि कुठल्याही प्रकारे जे घडलं नाही आणि भासवायचं की असं घडलं असं काय कोणी करू नये, ही माझी आपणा सर्वांना आणि सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती. पण हे राजे आताच का होते असं वाटतंय, निवडणुका तर आता नाहीयेत. हे बघा, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी राजघटनेचा की राजघटनेत असं बसत नाही म्हणून आक्षेप घेतला. आता ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही ना. ज्यांनी कोणी आक्षेप घेतला आपण त्यांना, तुमच्या सगळ्यांकडे फुटेज आहे, त्यांना आपण जाऊन विचारलं तर बरं होईल. याचा संबंध भाजपशी जोडला गेलाय, व्यंकय्या नायडू यांच्यावर पण ऑब्जेक्शन घेण्यात आले काँग्रेसकडून. नाही हे बघा, म्हणून तर सांगतो ना, जे घडलं नाही मी सांगतोय, मी त्या घराण्याचा घटक आहे. तुम्हाला वाटतं का माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेतलं असतं? त्यांनी केलंच नाही, उलटं त्यांनी त्याला सांगितलं छान बसतात आपण, हे
सभागृह आणि सभागृहाचा चेअरमन मी आहे, एवढंच ते बोलले. आणि तुम्ही त्या फुटेज मध्ये पाहू शकता. जय श्रीराम, त्याच्यानंतर वंदे मातरम अशा अनेक घोषणा दिल्या गेलेल्या होत्या. भाजप खासदारांनी सुद्धा त्यावेळी दिल्या होत्या, शपथविधीच्या वेळी दिल्या होत्या. तर किमान जय भवानी जय शिवाजीला आक्षेप घ्यायला नको होता असं तुम्हाला वाटतं का? तेच माझं म्हणणं आहे. आक्षेप घेतला काँग्रेसच्या किंवा त्या राष्ट्रवादी बहुतेक काँग्रेसच्या सदस्यांनी घेतला. त्यांनी का घेतला मग? आज महाराष्ट्रात तुम्ही राज्य करताय, तिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती आहे ना. याचं उत्तर मला विचारण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेब त्यांना विचारा ना, किंवा त्या व्यक्तीला विचारा. उलट यांनी त्याला थांबवलं व्यंकय्या नायडूंनी. मी कोणाची कधी बाजू घेत नसतो, तर त्यांच्याकडनं हे झालं असतं तर तुम्ही स्पष्ट वक्ताय आणि स्पष्टपणे मी माझ्या म्हणजे मी बोललो असतो. पण व्यंकय्या नायडू जे बोलले त्याच्यातून त्यांचा आक्षेप तर स्पष्ट दिसतो की ते म्हणाले की अशा पद्धतीच्या घोषणा सभागृहात नकोत, केवळ शपथ घ्या असं ते म्हणाले होते. त्यांनी ज्या वेळेस आता मला सदस्यांचं नाव माहित नाही, त्यांनी सगळ्यांनी मास्क घातले होते, तर त्या ज्या सदस्यांनी हे केलं त्यांनी कॉन्स्टिट्युशनल हे अशाच्यात बसत नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे असं करू नका. आता चेअरमन आणि हाताने जे कॉन्स्टिट्युशन मध्ये त्याला धरूनच ते बोलणार ना. पण सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आणि सगळ्यांचं असं मत आहे की व्यंकय्या नायडू आणि भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि माफी मागावी. तुमची काय भूमिका आहे? नाही माफ त्यांनी काय असं म्हणजे चुकीचं केलं असं मी म्हणतच नाही ना. चुकीचं केलं असतं तर मीच उलट मागणी केली असती की त्यांनी माफी मागावी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 20 लाख पत्र पाठवली जाणार आहेत व्यंकय्या नायडूंना जय भवानी जय शिवाजी. जरूर त्यांनी पाठवावेत 20. काय मी तर म्हणतो जेवढी महाराष्ट्रीय जनता आहे ना त्या सगळ्यांच्या 20 काय त्याच्या दुप्पट तिप्पट त्यांनी पत्र पाठवावेत, ते स्वीकारतील ना. राजा महाराष्ट्रानंतर शरद पवारांची तुमची भेट झाली असेल, तो त्यावेळी या विषयी निघाला का? नाही, ते सगळं संपूर्ण ते सभागृह उठल्यानंतर ते बाहेर आले. मी आपलं त्यांना नमस्कार केला. ते काय बोलले या विषयावरती? ते काही बोलले नाही. कारण की तसंच घडलं असतं. मला पवारसाहेबांनी बरेच वर्ष पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे, तेव्हा मला माहिती आहे. त्यांनी मला आवर्जून सांगितलं असतं की ह्याच्यावर तुम्ही स्वतः बोला. राजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शपथविधी झाला होता, त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री असेल बाकीच्या मंत्र्यांनी शपथ घेताना अनेक नावं त्याच्यामध्ये जोडली गेली होती. डॉक्टर बाबासाहेबांपासून जे थोर नेते त्यांचे नाव जोडले गेले होते. मग नियम काय आहे नेमकं सभागृहामध्ये किंवा राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीने शपथ घेताना काय सांगण्यात आलेलं आहे, काय नियम आहे? आता नियमावली तर तुमच्या सगळ्यांकडे आहे, ते तुम्ही पहा त्याच्यात बघा ना काय काय नियम. कालच्या घटनेनंतर संजय राऊतांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचं प्रमाणपत्र आता कोणी द्यायचं आणि भाजप या विषयावर तोंडबंद आंदोलन करतय, संभाजी भिडेंकडून सातारा बंदीची अद्याप घोषणा नाहीये असं त्यांनी म्हटलंय. अरे बापरे, कोण म्हणलं? संजय राऊत, महान व्यक्ती ज्यांनी आम्हाला त्यावेळेस त्यांनी त्या राजकारणाच्या पायात सांगितलं की ह्यांनी दाखले द्यावेत कि शिवाजी महाराजांच्या कुटुंबातले आहेत का नाही, आणि त्यांनी आता असं बोलावं. वा, व्यंकय्या नायडू यांना 50 लाख पत्र लिहिणार आहेत, त्यांचं तुम्हाला समर्थन आहे का? जरूर लिहा ना, लोकशाही आहे का नाही? पण जे घडलं नाही आणि जे इश्यूचा नॉन इश्यूचा इश्यू का केला जातो मला माहित नाही. संजय राऊतांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावर तुमचं काय प्रत्युत्तर असेल का त्यांच्या भाषेमध्ये? मी त्यांच्या ह्याच्यावरती काही उत्तर देणार नाही, कारण की काय लोकांना आहे ना सारखं लाईमलाईट मध्ये मी काय बोललो की ते काहीतरी बोलणार, त्यामुळे माझं काय नाही ह्याच्यावरती कृपया करून मला पुढे काही बोलायचं नाही. आंदोलन महाराष्ट्रात सर आंदोलन थांबवण्यासाठी तुम्ही काय आव्हान करणार, कारण अनेक लोक काही अपमान झाला नाही मी स्वतः सांगतोय तर मी शपथ घेतली मी
मी सांगतोय काय कसला कुठल्या प्रकारचा अपमान झाला नाही, ह्याच्या एवढं हास्यास्पद काहीच असू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं आता शिवसेनेने म्हटलंय की महाराजांचा अपमान झाला आहे त्यामुळे आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करतोय, व्यंकय्या नायडू यांचा निषेध केलेला आहे सभापती. बघा शिवसेना पहिलं प्रथम तर ती महाराजांच्या नावावरती आधारित असणारा पक्ष आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड आणि ह्या लोकांनी मी गप बसलो होतो, पण ज्यावेळेस त्यांनी आमचं आम्ही त्या कुटुंबातले नाही म्हणाले त्यावेळेस मला त्यांनी एवढं डिवचलं की मला त्यावेळेस त्यांच्या विरोधात हे पत्रकार परिषद घेणं भाग त्यांनी भाग पाडलं. आणि तुम्ही जे आता म्हणालात की आंदोलन करणार आहेत, तर मला तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळासाहेब आदरणीय ठाकरे आदरणीय होते राहणार, पण शिवाजी महाराज मोठे का बाळासाहेब, एवढं मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचं आहे. शिवसेना भवनावरती प्रतिमा महाराजांची वर पाहिजे, खाली मग बाळासाहेबांची हवी होती, त्यांची वर ह्यावरती का कोणी आजपर्यंत आक्षेप घेतला नाही, का तुम्ही विचारणा केली नाही? तुमच्यावरच प्रेम दिसतंय कारण वारंवार काही म्हटलं की पुत्र आहे मला आक्षेप नाही. एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे मोठे होते राहणार, पण शिवाजी महाराज मोठे का बाळासाहेब ठाकरे मोठे एवढं मला सांग. आणि जर शिवाजी बाळासाहेब ठाकरे मोठे तर त्यांनी शिवसेनेचं नाव काढून ठाकरे सेना करावं. मी द्वेषापोटी म्हणत नाही, आय एम टॉकिंग लॉजिक. हा प्रश्न महाराष्ट्र जनतेने आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्र जनतेने जसं मला विचारताय आपण सर्वजण म्हणजे सगळे चॅनल, तर तसंच हा प्रश्न त्यांना एकदा विचारून तर आपण बघितला पाहिजे ना. आंदोलन आता थांबायला पाहिजे असं, आंदोलन व्हायलाच नाही पाहिजे तर नाही. बाळासाहेब थोरात जे मंत्री आहेत राज्यामध्ये ते म्हणतात की आक्षेप घ्यायला नको होता, भाजपवर त्यांनी नाराजी व्यक्त केली असं. आपण मला सांगा ना, बाळासाहेबला एवढंच विचारा की बाळासाहेब की तुमच्याच पक्षातल्या लोकांनी आक्षेप का घेतला सभागृहामध्ये? हो, सिनियर नेते होते का काँग्रेसचे आक्षेप? मला माहित नाही, मास्क सगळ्यांनी घातले तर कसं तुम्हाला कळणार? एक तर पहिलीच वेळ राज्यसभेत जायची, त्यामुळे सगळे माझ्या वडिलांचे वयाचे सगळे तिथे. आता कोण म्हणजे ठराविक लोकांचं जे दिग्विजय सिंग हे लोक थोडेफार पवार साहेब असे सोडले, तर बाकींचे मला परिचय सुद्धा नाही आहे. मी काय भाष्य करू शकतो त्याच्यावर? सर एक शेवटचा प्रश्न आहे, जोपर्यंत भाजप आम्ही मागणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही चालू ठेवणार असंही ब्राह्मण समाजाकडून मिळालं, आणि नाहीतर मग आपण राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. मी का राजीनामा द्यावा? जे घडलं नाही आपलं माझ्याच राजीनाम्याच्या मागे का लागलं सर? मग ज्यांनी ज्या व्यक्तीने आक्षेप घेतला मग काँग्रेस पक्षाने त्याच राजीनाम्याची मागणी करावी ना. मी काय चुकीचं केलं? मी माझी शपथ व्यवस्थितपणे घेतली, महाराजांचं स्मरण केलं, भवानी मातेचं भवानी देवीचं स्मरण केलं, त्यांनी आक्षेप घेतला. ज्यांनी आक्षेप घेतला त्याचा राजीनामा मागायच्या ऐवजी तुम्ही माझा राजीनामा मागताय. एक लक्षात घ्या, आता ह्याच्यात तुम्ही ह्या अशा वेळेस ना ह्याला ओढायचं त्याला. संजय राऊतांनी ओढले आहोत. आता हे बघा, ज्यांना वाडावाडीशिवाय दुसरं काय माहित नाही त्याबद्दल मी काय बोलणार? काल पंतप्रधान यांना भेटायला गेले होते, त्या दरम्यान काय चर्चा झाली पंतप्रधान यांच्या सोबत? एकंदरीत पहिल्या खासदारांची भेट होती राज्यसभेनंतर. सगळंच काय तुम्हाला एका प्रत्यक्ष आत्ताच सांगितलं पाहिजे अशातला भाग नाही. काही नाही काही नाही, जनरल सगळ्यांचा परिचय करून घेण्याकरता सर्व नवीन बरेचसे नवीन जे खासदार राज्यसभेत निवडून आले
त्या सर्वांचं फक्त परिचय करण्याकरता त्यांनी चापान होतं, बाकी काही घेतलं. महाराज, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या खूप वाढत आहे, काय चुकी होते? त्या विषयावरती नंतर बोलू, हा विषय नाही तर कसं डायव्हर्ट होईल. धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आणि लाईक करून नक्की कळवा. आणि त्यासोबत व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.